चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ब्रेडचे पकोडा भजी. हे बघा, हे ब्रेड घेतलेलं आहे, त्याच्यामधून मी असं मधून कट करून असे त्याचे तुकडे केलेले आहेत ब्रेडचे. हे तेल ठेवलेलं आहे मी तापत कढाईमध्ये. हे असं बेसन पीठ घेतलेलं आहे मळून, असं आपल्या भज्याला जसं आपण मळतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ. त्यामध्ये घातलेलं आहे मी लाल तिखट, मीठ, ओवा, थोडीशी हळद, बस बाकीचं काही घातलेलं नाही. हे थोडंसं असं पातळ आपले भजे करतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ असं केलेलं आहे पीठ मी. त्यामध्ये मी हे घालणार आहे आपले ब्रेडचे काप. हे असे पुढेपर्यंत दोन्ही बाजूने थोडेसे घ्यायचे, थोडं जरी लागलं तरी चालते. ते टाकणार आहे मी कढईमध्ये. हे बघा, असे खायला एकदम कुसकुशीत आणि कुरकुरीत लागतात ब्रेडसोबत. सोडा ह्याच्यामध्ये घातला तरी चालतो, नाही घातला तरीही चालतो, कारण कडक झाल्यावर छान लागतात. सोड्याने जास्त तेल ब्रेडला पिऊ शकतो म्हणून ते जास्त हे होतात. त्यामुळं तुम्ही घालू शकता, नाही पण घालू शकता, दोन्ही प्रकारे करू शकता, तुमची मर्जी. असे मस्त लालसर रंगावर तळून घ्यायचे. बघा हे असे. नंतर आणखीन एक टाकणार, जसे म्हणजे जेवढे तुम्हाला प्रमाण पाहिजे तेवढे तुम्ही असे करू शकता. मी छोटी कढई ठेवल्यामुळं एक एकच तळून दाखवते, तुम्ही मोठ्या कढईमध्ये 3-4 एकदम असे तळू शकता. हे असे चिंचच्या चटणीसोबत, टमॅटो सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत, कोथिंबीरच्या, पुदिन्याच्या खूप छान लागतात हे पकोडे. नाश्त्यासाठी बनवलं तर काहीतरी वेगळा पदार्थ पण देतो नाश्त्यासाठी, आवडीने खातात. हे बघा असे मस्त असं तेल नेतळलं की काढून बाजूला ठेवायचं आहे. ब्रेडचे असल्यामुळं जास्त तेल प्यायला बघते, त्याच्यामुळं सोडा घातला तरी चालतो, नाही घातला तरी चालतो, कडक असे मस्त तळून निघतात. हे असे दोन्ही अंगाने उलटून पलटून मस्त असे तळून घ्यायचे. थोडेसे कडक जरी झाले तरी छान लागतात. बघा हे असे छान असे मस्त पकोडे आपले हे झालेले आहेत. तुमच्या आशीर्वादाने आमचे 200 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असू द्या. असेच सबस्क्राईब करून पुढच्या पदाला पाठवा. हे बघा, हे असे आपले झालेले आहेत ब्रेडचे पकोडे. बघा तुम्हाला कसे वाटले. अगं हे असे टमॅटो केचप, हे असे घेऊन तुम्ही खाऊ शकता, खायला खूप छान लागतात. हे बघा असे, हे असे आतून असे एकदम मस्त लागतात. बघा हे असे कुणाकुणाला आवडतात ते सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.